प्रेमविवाह केल्याने घरातून बाहेर पाऊल टाकले. उदरनिर्वाहाचे काही साधन नसल्याने गरज भागवण्यासाठी एक चुकीचे पाऊल तुरुंगवासाची वाट ठरली आहे. घरच्यांना प्रेमविवाह मान्य नसल्याने अरिश धवल याच्या बायकोसोबत वेगळा राहत होता. वेगळा राहत असताना हाताला काम वगैरे मिळत नव्हते. उदरनिर्वाहाचा मोठा प्रश्न धवल समोर उभा राहिला होता. त्यातूनच त्याने एक वेगळी शक्कल लढवत इंडिया प्राली कंपनीच्या वेबसाईटवरून ऑनलाईन 3 बाईक त्याने भाड्याने घेतल्या. त्याच्यासोबतच त्याचे मित्र अमरीश विघणोर हा या गुन्ह्यामध्ये सामील होता. या दोघांनी या 3 गाड्या नाना पेठेतील नरेंद्र मोटर्सला विकल्या. कागदपत्र 2 दिवसांनी देतो असे सांगितले. भाड्याची मुदत संपल्यानंतर सदर बाईक परत करणे आवश्यक असताना त्या परत न केल्याने दुकान मालकाने संबंधित व्यक्तीकडे फोनवर संपर्क केला असता आज देतो उद्या देतो अशी उडवाउडवीची उत्तरं देत नंतर फोन बंद करून टाकला. फिर्यादीमध्ये त्याची फसवणूक झाल्याची खात्री झाली आहे. यानं त्या गाड्या घेण्यापूर्वी त्यांनी त्याचं लव्ह मॅरेज केलेलं आहे. तर ते त्याच्या घरच्यांनी त्याला घरातून बाहेर काढलेलं आहे आणि उदरनिर्वाहाचं काही साधन नाही. त्याच्यामुळे ह्या भाड्याच्या गाड्या घेऊन विक्री करण्याचं त्याच्या डोक्यात आलेलं आहे. तसा तो वेल एज्युकेटेड आहे. प्रेमा हां आणि त्यात नवीनच प्रेमविवाह केल्यामुळं त्याने त्याला घरच्यांच्या विरोधात जाऊन असं केल्यामुळं घराच्या बाहेर पडावं लागलं आणि आर्थिक याचं कुठलंही साधन नसल्यामुळे त्याने असा प्रकार केला. आता ते जरा